तक बिरला जिंदते आता बंडी क्या जब पानी देते हैं। नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय व्लॉग। आणि आत्ता सध्या मी मुंबईमध्ये दहिसरला आणि आत्ता चाललो आहे कांदिवलीला, कारण प्रेरणाना आषाढामध्ये नवीन नवरी तिच्या माहेरी जाते, तर ती माहेरी गेली तर तिला आता आणायचं आहे। आणि आता चाललो कारने, पण कारचा टायर पंक्चर आहे, त्याच्यामुळे आता रिक्षानेच जावं लागेल। आणि आज कांदिवलीला ना मस्तपैकी दही शेवपुरीचा प्लॅन आहे, तर ते पण मस्तपैकी खायचं आहे, पण त्याच्याआधी एक दोन गोष्टी घ्यायच्या, तर त्या आधी घेतो आणि मग कांदिवलीला जाऊया। आता रिक्षानेच जावं लागणार आहे। आणि आज ना वातावरणात ना थोडी मळब आहे अशी, पण छान वातावरण आहे तसं म्हटलं तर, थंड थंड आहे जरा। अमूलचे ना दोन आईस्क्रीम घेतले आहेत इकडे बघा, एक केशर पिस्ता आहे आणि दुसरं स्ट्रॉबेरी आहे। आणि इथे प्रेरणाच्या बहिणीच्या मुलासाठी ना परवासाठी किटकॅट घेतलं आहे। वडापाव मस्तपैकी गरमागरम रेडी होतं आहे, पण आता नको। सो बऱ्याच दिवसानंतर दहिसर ब्रिजवरती आलो आहे। 10-15 दिवस ना मुंबईच्या बाहेर राहिलो ना की मुंबई ना वेगळी वाटायला लागते, आता 1-2 दिवसात सवय होईल। सो आता कांदिवलीला आलो आहे प्रेरणाच्या घरी, आणि आता दही शिवपुरीचा प्लॅन आहे, तर काय काय प्रिपरेशन आहे ते दाखवतो तुम्हाला जरा थांबा। हे बघा, ऑफकोर्स इकडे आपली पाणीपुरीची पुरी आहे, शेव आहेत, गोडी चटणी आहे, तिखट चटणी आहे, दही आहे, बटाटा आहे, कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे आणि कांदा आहे। ऑलरेडी मिक्स करायला सुरुवात केली आहे। आणि इकडे चाट मसाला आणि मीठ आहे। आणि ना आता एक काम करूया, जरा ना कॉम्पिटिशन करूया माझ्यात आणि प्रेरणामध्ये, 10 दही शेवपुरीची कॉम्पिटिशन। ओके, तर बघूया पहिल्यांदा कोण खातं। तर आधी पहिल्यांदा 10 दही शेवपुरी ना बनवून घेतो आणि मग दाखवतो की कोण जिंकतंय। बघूया कसाला इथे होईल ना, इथे जागा आहे बघ, 2 पुरतील वाटतं। तू 13 करायला मला तर वाटतं। सो आता प्रिपरेशन सुरू झालं आणि इकडे बघा ना, आता जरा प्लेट पूर्ण भरण्यासाठी मी 12-12 घेतल्या प्रेरणाचे, पण नंतर मोजेन मी की 12 होतं की नाही होतं। बोलते 11 चिटिंग नाही करत आहे। ओके, बघू आपण, तयारी चालू आहे। दोघांचे पहिले आधी 2 बनवून देतो, मग इथे माल भरून घेतो, मेन माल भरून घेतो। आणि इकडे प्रेरणाचे पप्पा आहेत, ते बनवतात, ते स्पेशलिस्ट आहे त्याच्यामध्ये दही शेवपुरीमध्ये। आणि इकडे प्रेरणा स्पेशलिस्ट आहे खाण्यामध्ये ना, प्रेरणा आम्ही सगळेच। हां, पण कोण जिंकतं, प्रेरणा जिंकते की प्राजक्ता जिंकते? कॉम्पिटिशन नाही केलंय कधी, मग मला वाटतं प्राजक्ता जिंकू शकते। शेवटची पुरी असेपर्यंत आम्ही खातो। अच्छा, शेवटची। ऑलमोस्ट आता स्टफिंग रेडी होत आहे बघा, आता गोड चटणी टाकतात, गोड आणि आंबट, गोड आणि आंबट। ओके, आणि त्यानंतर मग दही टाकणार आहे। सो वी आर ऑलमोस्ट सेट। तिकडे सुद्धा अजून बऱ्याच आहेत डिश, पण त्यानंतर बनूया, आधी कॉम्पिटिशन आहे। सो आर यू रेडी? येस। वाटतं तू जिंकू शकतेस? किती पर्सेंट चान्स आहे वाटतो तुला तुझा? 99% म्हणजे मी जिंकण्याचा ना। हा, आय नो ते तू बोलली नाहीस। बघा आता इकडे माझं तर झालंय दही भरून, आणि इकडे प्रेरणा पण भरत आहेत, पार्शलिटी नाही करत आहेत प्रेरणाचे पप्पा, पण तिकडे पण भरपूर भरत आहेत, मग प्रेरणा कन्व्हिन्स करते त्याला कमी दही टाकण्यासाठी। खोकला होता का? अच्छा अच्छा, एक्सक्युजेस, आतापासून सुरू झालेले आहेत। आणि आता ऑलमोस्ट लास्ट टचिंग करतोय त्याचं, कोथिंबीर टाकून। माझे शेव जरा जास्त दिसतात बाबा, प्रेरणाचे जरा कमी दिसतात। बरोबर आहे, तर ठीक आहे। सो आता दही शेवपुरी आमच्या दोघांची पण रेडी आहे, आणि दोघांच्या प्लेटमध्ये 12-12 दही शेवपुरी आहेत। तर बघूया आता पहिल्यांदा कोणाचं संपत आहे। ओके, तर काय प्रेरणा तुला वाटतं जिंकशील म्हणून? ऑलरेडी म्हणजे एक्सक्यूज क्रिएट करून ठेवलेला आहे की मी एन्जॉय करत होते त्याच्यामुळे मी हरले म्हणून। ओके, जो जिथं वही सिकंदर नेहमी लक्षात ठेवा। तर सुरुवात करूया, 1 मिनिट रेडी? आता ना प्रेरणाच्या बहिणीने प्राजक्ताने एक स्टोरी सांगितलेली। ओके, स्टोरी सांगू का ती? नको ना, ते नंतर सांगतो तुम्हाला स्टोरी। ओके, तर स्टार्ट करूया, 1, 2, 3 तुम्हाला एकदम क्लिअर पाहिजे शेवटी। हेडा लीड वर आहे। अरे टेस्ट कशी झाली काय? सांगतो नंतर। अच्छा, प्रेरणाचं कमी भरलं आहे वाटतं, ही पुरी छोटी आहे प्रेरणाची, मग माझ्या सगळ्या भाऊ कशा मोठ्या आहेत। प्रेरणाचे कमी उरले आहेत 7, माझ्या 8 आहेत।
इक्वल है सॉस आप मेरा लेट वरती गई पर मजे मोटे होता जरा पूरे हाँ मो रुकना बिरला जिनते आता मंडी क्या जब पानी देते हैं पानी में उन ढकल दे तलते पूरे एक बार पहले तुम दोन पूरे आते डन सो ओके ही कॉम्पिटिशन आपण इथे थांबूया ओके कारण अजून आम्हाला पुऱ्या खायच्या आहेत सो दही शिवपुरी खाऊन ना फुल झालो आहे मस्तच बनवलेली ओके कोणी बनवली प्रेरणा पप्पांनी ओके द प्रेरणाच्या पप्पांनी बनवलेली आणि खूप छान होती आणि बाय द वे अजून प्रेरणा ऍग्री नाही होतं की कोण जिंकलं कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला काय वाटतं ते पण मला कमेंट करून सांगा प्रेरणा जिंकली की मी जिंकलो होते ज्याच्या नावाचे जास्त कमेंट असतील ना ओके तर तो विनर म्हणून आपण डिक्लेअर करू आता सध्या तरी आता दही शिवपुरी खाऊन आम्ही कुटुंब झालेलो आहोत आणि आता बरंचसं प्रेरणाचं सामान आहे तर ते तिकडे राईट साईडला आहे आता तर ते सगळं घेऊन दहिसरला परत जायचं आहे ओके तर सगळं करून आता आम्ही पोहोचू दहिसरला आणि जर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा धन्यवाद बाय.